तुम्ही उल्लेख केला मगाशी की आदित्य ठाकरेंचं नेतृत्व उद्धव ठाकरेंना तिथे एस्टॅब्लिश करायचं होतं. मागे त्यांनी एक स्टेटमेंट केलं की तुम्ही त्यांना कुठेतरी एक शब्द दिला होता की मी आदित्य ठाकरेंना ग्रूम करणार आहे मुख्यमंत्री म्हणून. पण मी एक सांगू म्हणजे त्यावेळेस आम्ही बघायचो जेव्हा सत्तेत असताना तुम्ही मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे तुमच्यासोबत नेहमी असायचे. आम्हालाही असं वाटत होतं कुठेतरी की पुढच्या टर्ममध्ये जेव्हा 2019 सत्ता परत तुमची जर आली तर तुम्ही मुख्यमंत्री असाल, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असाल, अशी चर्चा तेव्हा असायची. असं ग्रुमिंग म्हणजे तुमच्याकडनं एक जे पर्सनल लेवलला होत होतं की तुम्ही असं काही अश्युरन्स दिलं होतं, राजकीय काही प्रॉमिस होता काय? मला अलीकडच्या काळात असं वाटायला लागलंय की उद्धव ठाकरेजींना हॅल्युसिनेशन्स होतात, भास होतात, कारण भास होतात. अशा गोष्टी 5 वर्षानंतर का आठवाव? 5 वर्ष कसं असतं, माणूस खोटं बोलला ना की अनेक वेळा खोटं बोलावं लागतं, खरं बोलायला विचार नाही करावा लागत. आत्तापर्यंत 5 वर्ष ते म्हणायचे की मला शब्द दिला होता अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाचा, आता म्हणतात देवेंद्र फडणवीसने शब्द दिला होता आदित्यला मुख्यमंत्री करायचा. तर मला राजकारण समजतं, मी इतका निर्बुद्धही नाही आणि इतका अपरिपक्वही नाही, हा ही गोष्ट निश्चित आहे. मी त्यांना हे म्हटलं होतं की उद्धवजी, तुमचा पक्ष जर उद्या आदित्य चालवणार असेल तर तुम्ही त्याला निवडणूक लढवली पाहिजे, कारण निवडणूक न लढता ज्यावेळेस आपण सरकार चालवतो त्यावेळेस सरकार कसं चालतं, त्याच्यासमोर काय अडचणी असतात, ते कसे निर्णय केले पाहिजेत, या गोष्टींची कल्पना नसते. आणि त्यामुळे तुमचे विचार आणि प्रत्यक्ष परिस्थिती याच्यात एक मोठा डिफरन्स येतो, त्यामुळे तुम्ही त्याला निवडणूक लढवा. म्हणजे तुम्ही सल्ला दिला होता आदित्य ठाकरे निवडणूक लढवावी? आदित्य ठाकरे लढणारच होते, पण मी देखील सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केला सल्ला की त्यांना? माझ्या सल्ल्याने उभं केलं असं मी म्हणणार नाही, कारण आदित्य ठाकरेंना लढायचं होतं, ही वॉज इंटरेस्टेड, पण मलाही ते पटलं होतं, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही लढवा.